आपण पाहिलं उद्धव ठाकरे काय म्हणाले, त्यांचं त्यांना माहीत असेल त्यांची काय नीती नितीन काय आहे आम्हाला माहीत नाही असं म्हणतात. दोघे जण सोबत निवडणुका लढवणार आहेत पण प्रत्यक्षात मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. नेमकं काय सेनेच्या गोटात सुरू आहे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर सेना भवनातनं उपस्थित आहे अमित जोशी. आणि मनसेमध्ये नेमकं काय सुरू आहे, भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी वरळीहून आपल्या बरोबर आहेत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे. आपण सुरुवातीला अमितकडे जाऊयात. अमित, आपण पाहिलं उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे टोले हाणलेले आहेत भाजपला, काय घडतंय नेमकं सेनेच्या गोटात? आपल्याला माहिती आहे की नितीन गडकरी यांची शरद पवार यांच्याशी चांगलीच जवळीक आहे, त्याचबरोबर राज ठाकरे यांच्याशी चांगलीच जवळीक आहे, त्यांच्याबरोबर चांगली उठबस आहे. आणि गेल्या 2 आठवड्यातील घडामोडी बघितल्या की नितीन गडकरी ज्या प्रकारे हालचाल करत आहेत, मुंडे यांच्या टोल संदर्भातलं विरोधी वक्तव्य करतात, त्याच्यामुळे साहजिकच सेनेच्या गोटामध्ये अस्वस्थता वाढत चाललेली आहे. आणि ज्या प्रकारे राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची आज भेट झाली, सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर प्रचार करत फिरत असतो आणि अशा वेळेला नितीन गडकरी हे मनसेबरोबर भेटीगाठी घेतात, काय नक्की याचा अर्थ काढायचा? तेव्हा उद्धव ठाकरे यांनी असं आश्वासन दिले की आपण या संदर्भात मी वरिष्ठांशी, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी म्हणजे राजनाथ सिंह यांच्याशी बोलीन, अशा प्रकारचं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. थोडक्यात नितीन गडकरी यांच्या विरोधात सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी स्पष्टपणे व्यक्त होताना दिसत आहे. बरोबर आहे, सेनेमध्ये नाराजी दिसते पण हे सगळं नाट्य नेमकं कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत. दिनेश, अत्यंत गुप्तपणे ही बैठक झाली होती आणि आपणच सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दिली होती, हे सगळं नाट्य नेमकं घडलं तरी कसं? सुवर्णा, ही जी भेट आहे ती गोपनीय स्वरूपाची नव्हती, कारण या भेटीची माहिती प्रसारमाध्यमांना जाईल याची पूर्णपणे व्यवस्था करण्यात आली होती. कारण सर्वात महत्त्वाचं, याआधीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2 ते 3 आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल भेटल्याची चर्चा आहे. नितीन गडकरी जे मनसेचे आमदार आहेत त्यांच्या घरी बैठक झाली होती आणि महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणासंदर्भात लोकसभेच्या विधानसभेच्या जी रणनीती आहे त्या संदर्भात ही भेट झाल्याची आणि भल्या पहाटे ही भेट झाली होती आणि संपूर्णपणे ही गोपनीय भेट होती. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची जी भेट आहे ती आज वरळी येथील सप्ततारांकित हॉटेल 4 सीझनमध्ये झालेली आहे आणि याची माहिती बरोबर प्रसारमाध्यमांना देण्यात आली. याआधीही राज ठाकरे 2 आठवड्यापूर्वीच नाशिकच्या कार्यक्रमात गोदा पार्क भूमिपूजनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींना भेटले होते. दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली होती आणि या दोघांची महाराष्ट्राच्या राजकारणातली जी मैत्री आहे ती सर्वश्रुत आहे. पण आजची जी भेट आहे ती आगामी विधान परिषद निवडणुका आणि लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. महायुतीने गेले 1.5 वर्ष कंबर कसून घट्ट अशी महायुती तयार केलेली आहे. यामध्ये गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना आपल्यासोबत घेतलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.